विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। बार्शी टाकळी येथे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बार्शी टाकळी ग्रामीण व शहरतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न। अकोला जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर संजय चव्हाण। बार्शी टाकळी येथे भाजप कार्यालय कार्यालयात रक्तदान शिबिर संपन्न। देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नामदार श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी माननीय खासदार श्री संजयभाऊ धोत्रे, माननीय आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला यांचे मार्गदर्शनात व माननीय आमदार हरीशभाऊ मारुतीअप्पा पिंपळे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये युवा मोर्चा बार्शी टाकळी शहर व ग्रामीणतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 17 सप्टेंबर रोजी बार्शी टाकळी येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते। यावेळी माननीय आमदार हरीशभाऊ मारुतीअप्पा पिंपळे, राजू पाटील काकड, भाजपा तालुकाध्यक्ष योगेश कोदणकार, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राम पाटील, संजय इंगळे, गणेश महाले, गणेश झलके, सुनील ठाकरे, सुधाकर महले, अशोक राठोड, अविनाश महल्ले, गोपाळ महल्ले, श्रीराम येळवंतकर, दत्ता साबळे, गोपाल वाटमारे, संगीत जाधव, पिंटू काकड, विजय खिरवडकर खिरडकर, गोवर्धन सोनटक्के, विजय महल्ले, गजानन लुले, संजय चौधरी, वैभव पाटे, मनोज जाधव, संतोष हागे, गजानन आप्पा मळगे, लहाने काका, रमेश आप्पा खोबरे, सेगीर सौदाकर, विठ्ठल वाघ, प्रमोद भाकरे, अनिल चौधरी, सागर जामनिक, राधेश्याम खरतडे, राम आंबेकर, मदन धात्रक, दिनेश राठोड, तसेच समस्त आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते, बूथ प्रमुख, सेल प्रमुख, आघाडी प्रमुख व युवा मोर्चा पदाधिकारी, भाजप बार्शी टाकळी शहर व ग्रामीण भाजपा कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। अकोला जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर संजय चव्हाण। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तालुका अध्यक्ष राजू पाटील काकड, आपले पोलीस पाटील हेळवणकरजी, शहर अध्यक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष कुंदनकरजी, दुसरे शहराचे अध्यक्ष राठोडजी यांच्या उपस्थितीत युवा मोर्चाला दिलेलं रक्तदानाचं दानादान रक्तदान श्रेष्ठ दान या निमित्तानं मोदींच्या वाढदिवसासाठी आज रक्तदानाचा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे। मोठ्या संख्येने युवकांनी याच्यात भाग घेतलेला आहे। अनेक युवक रक्तदानासाठी पुढे आलेले आहे। फार म्हणजे आनंदाची बाब आहे। आणि दिव्यांग एका महिलासाठी 3 सायकल आज भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने उपलब्ध करून दिलेली आहे। कॅन्सरग्रस्त युवकांना 5,000 रुपयाची मदतसुद्धा केली आहे। आणि 15 वेळा साजरा करत असताना सेवा 15 वेळा लक्षात घेऊन सेवा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।